पण म्हणजे आता तुम्ही म्हटलात त्याच अनुषंगाने पुढे विचारतोय की हा जो म्हणजे प्राइसिंग सिस्टीमचा जो भाग आहे जो एपीएमसीच्या ऑप्शन मध्ये भारतामध्ये डिसाइड होतो, माझ्या मते म्हणजे याच्या बरोबरीने असलेले जे भाग आहेत की आपण बाकी शहरांमध्ये सगळेजण लिबरलाइज इकॉनॉमी मार्केट डिसाइडेड प्राइसेस या सगळ्या बघतो, तो सुद्धा शेतकरी सुद्धा त्याला लागणारे सगळे इनपुट्स ही मार्केट प्राइस प्रमाणे घेत असतो. अगदी सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, इलेक्ट्रिसिटी, यस वॉटर, एव्हरीथिंग. पण हो त्याची मात्र प्राइस त्याला ठरवू दिली जात नाही हो त्याच्या हो त्याच्या स्वतःच्या प्रोड्यूसची. अगदी हा खूप खरे मोठा प्रॉब्लेम होतो आणि यात कुठेही तो सबसिडाइज होत नाही. दुसरी गोष्ट मला जी विचारायची आहे की या सगळ्या शेतकऱ्याच्या भारतातल्या प्रॉब्लेम बद्दल शहरी भागामध्ये कम्प्लिटली इनसेन्सिटिव्हिटी आहे. म्हणजे शहरातल्या हो लोकांना असं वाटतच राहतं कायम की किमती कमीच राहिल्या पाहिजेत. त्या 5-10 रुपयांनी वाढलेल्या सुद्धा त्याला सहन नाही होत. सोनं तिप्पट चौपट झालं तरी तो घ्यायला जातो, अगदी विना तक्रार घेतो. बरोबर आहे पण रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या मात्र त्याला स्वस्तच हव्या असतात. अगदी या खरे अर्बन इनसेन्सिटिव्हिटीचं अमेरिकेतलं म्हणजे काय परिस्थिती आहे, अशीच इनसेन्सिटिव्हिटी आहे का प्राइसेस वाढल्या तर? हा एक त्यातलं मला विचारण्याचा प्रश्न होता. मला असं वाटतं की लोकांची जी इन्सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो ना, इट्स नॅचरल की मी जर ग्राहक असेल तर मला कुठली वस्तू स्वस्तातच हवी आहे, पण म्हणून ती मला स्वस्तात मिळावी का हा पुढचा प्रश्न आहे. हो की नाही? तर मला आठवतंय बरं का की मी लहान असताना माझे वडील पण सरकारी नोकरीत होते, आई शिक्षिका होती, जेमतेम एक लोअर मिडल क्लासचं राहणीमान आणि आजोबांनी बांधलेलं घर होतं, त्यामुळे आम्हाला घर वाढायचा प्रश्न नव्हता. तरीही मला आठवते की फारशी बचत वगैरे हा प्रकारच नव्हता, कारण ऑलमोस्ट सगळे पैसे खाण्यापिण्यावरच जायचे. तर तुम्ही आता आजकालच्या लोकांचं बजेट पाहिलं, जर पुण्यामध्ये नवरा बायको दोघं काम करतायत, 1-1 लाखाचा पगार असेल, समजा 2 लाख पगार असेल, अरे तुम्ही खाऊन खाऊन किती खाणार? 20,000 रुपये, 30,000, 50,000 अगदी बाहेर जाऊन खाल्लं तरी सुद्धा. तर आजकाल सेव्हिंग खूप तुमचं शक्य आहे. आणि मग त्या प्रमाणात जर आपण विचार केला की मग ते शेतकऱ्याच्या मुलांनी काय करायचं, त्याला डॉन बॉस्को त्याच्या पोराला समजा प्रवेश दिला तर त्याला ते म्हणणार आहेत का शेतकरी म्हणून तुला अनुदान देतो तुझ्या मुलाला कमी? मग त्याने डॉन बॉस्को सोडा, त्याला कुठल्याही नाशिकमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये त्याला जर शाळेत टाकलं तो त्याच्या मुलाला कधीच अनुदान मिळणार नाहीये. आणि मग त्यांनी का नाही प्राईस लावायची कांद्याची? का नाही कांदा आणि टोमॅटो का नाही त्यांनी 200 रुपये किलोनी का नाही विकायचे? बरं, 200 रुपये किलोनी नुसते विकायचेच नाही, तर त्याच्यातला पण मॅक्सिमम पैसा त्याला मिळण्यासाठी त्यांनी जर मनात आणलं की मी येणार आणि पुण्यात जस्ट एक दुकान घेणार आणि तिथे मी व्याज विकायला सुरुवात करणार, तर त्याला ती परवानगी पाहिजे. म्हणजे खरं परवानगी सरकारनी, परवानगी त्यात सरकारने करायला नाही. हा, आता अजून एक सांगतो तुम्हाला, इम्पोर्ट एक्सपर्ट हो का नाही, की सर माझ्या मते, आणि हे थोडासा अमेरिकन स्टाईल विचार आहे हा, की इथले उजव्या विचारसरणीचे लोक आहेत ना, ते म्हणतात सरकारनी आमच्या आयुष्यात दखलच देऊ नये, की सरकार जिथे कुठे येतं तिथं सत्यानाश होतो. आणि हे बऱ्याचशा अंशी खरं आहे, थोडा उजव्या सरणीचा विचारसरणीचा विचार आहे पण खरं आहे. तर मला असंच वाटतं की शेतीमध्ये अक्षरशः की केंद्र सरकारचा शेती हा विषय का असला पाहिजे, की केंद्र सरकारनी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खेडोपाड्यातल्या शेतकऱ्यावरती कसलं तरी बंधन घालून घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये कुठला तरी कायदा केला आहे आणि त्यामुळे तो बिचारा खितपत पडलाय, 70 वर्ष झाली, हे किती चुकीचं आहे. की सरकारने इम्पोर्ट एक्सपोर्ट मधून लक्ष काढावं, कृषी खातं अक्षरशः केंद्राचं उडवून टाकावं, आणि केंद्र सरकारने जर पैसा त्यांच्याकडे असेल एक्स्ट्रा त्यांनी संशोधन करावं. हो का नाही? की त्या संशोधनाचा लोकांना उपयोग होईल, की तुमचे ब्युरोक्रसी तयार करून काय होणार आहे यांना? हे अगदी बरोबर आहे. तुम्ही आता म्हटलात की 2 लाख शेतकरी मॅक्सिमम अमेरिकेमध्ये असतील, पण तेवढं अर्बन एरियामध्ये तेवढी एम्प्लॉयमेंट इथं क्रिएट झाली. भारतामध्ये असं होऊ शकत नाही, कारण की आजही भारतामध्ये इतकी वाईट अवस्था असूनही ऍग्रीकल्चर हेच सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणार क्षेत्र आहे. नुकसानीत असेल तरी सुद्धा त्यांना ते करावं लागतं. तर म्हणजे हा खूप मोठा फरक या दोन सिस्टीम मध्ये आहे.
तुम्ही अप्रतिम प्रश्न विचारलाय मला, आणि हे मी सर्टिफाईड अर्थतज्ञ नाहीये पण आय हॅव सम गुड थॉट्स ऑन दिस. इन मला असं वाटतं की शेती हा भारतासाठी केवळ एक प्रश्न नाहीये, माझ्या मते तो भारतासाठी भारतानी प्रगत होण्याची ती कळ आहे. जोपर्यंत ती तुम्ही कळ दाबत नाही तोपर्यंत भारत प्रगत होणार नाही. कारण जर 60% आपले लोक गरीबच राहिले तर उरलेले लोक किती मारून मारून किती उड्या मारणार, कारण हे लोक तुमच्या पायापाशी ते बेड्यांसारखे अडकणार आणि हो का नाही. तर त्यांची एनर्जी, त्यांचं इंटेलिजन्स, त्यांचं कर्तृत्व. आता तुम्ही म्हणताय अमेरिकेत सगळे लोक जे इकडे आले 200,000 फक्त शेती करतात, उरलेले नोकरीमध्ये आले. व्हॉट डू यू थिंक हू वेअर दे, की आज जो डुपॉन्टचा प्रेसिडेंट आणि सीईओ आहे त्याचं मूळ तुम्ही काढलं तर कुठेतरी तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा स्वतःचा बॉस अमेरिकन बॉस होता, तो मला म्हणाला आम्ही शेतकरीच होतो, म्हणाला मी स्वतः ऑर्गेनिक शेती करायचा प्रयत्न केला आणि मग तो मोठा अधिकारी म्हणून अक्षरशः करोडो रुपये सॅलरी घेऊन काम करतोय माणूस. तर असं नाहीये, आपला हा जो कुठेतरी आपला दृष्टिकोन आपण मनुष्यबळ म्हणून पाहिलं पाहिजे की आमचं ह्युमन कॅपिटल वाया जाते आणि हाऊ कॅन वी अपलिफ्ट दॅट कॅपिटल. आणि आय थिंक वन वे टू अपलिफ्ट दॅट इज टू गिव्ह देम प्राइस. त्यांना जर पैसा मिळाला ते फ्रीज विकत घेतील, कार विकत घेतील, टीव्ही विकत घेतील, तर आपल्या शहरातल्याच लोकांच्या वस्तूंचा भाव, मग त्यांचं जे उत्पादन आहे ते उत्पादन गावाकडे सारखायला सुरुवात होईल. आणि इट्स आय थिंक सम हाऊ आपण ते तसं न बघता आपण ते सबसिडीच्या दृष्टीतनं बघतो आणि मॅक्सिमायझेशन ऑफ बेनिफिट फॉर द अर्बन क्लास असं म्हणूयात ऑन द त्यांच्या जीवावर, गावातल्या लोकांच्या जीवावर आपण ते वी आर ट्राइंग टू मेक द लाईफ इन सिटीज कम्फर्टेबल. इट इज नॉट जस्ट अनजस्ट, आय थिंक इट्स इकॉनॉमिकली अनवाईज. व्हेरी सेन्सिबल. पण आता ना म्हणजे तुम्ही म्हटलात की इथल्या राईट विंगचं असं एक मत आहे की सरकारचा काही संबंधच नाही, सरकारने आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये याच्यातला. आता आणि ही एका अर्थाने बरोबर गोष्ट आहे की गव्हर्नमेंट शुड बी अ फॅसिलिटेटर. हो. तर दुसऱ्या बाजूला भारतामध्ये राईट विंगच गव्हर्नमेंट आहे पण ती आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठरवू पाहते. हो. काय खायचं, काय वाचायचं, काय बघायचं, काय नाही वाचायचं, या सगळ्या गोष्टी हे सरकार आता ठरवू पाहत आहे. या सरकारचा इसेन्शियली व्होटर बेस हा अर्बन मिडल क्लास असल्यामुळे, आणि त्याच्याबद्दल माझं फार वेगळं मत आहे की तो फार अनग्रेटफुल आहे, पण हा जो अर्बन मिडल क्लास भारतातला शहरांमधला आहे हा व्होटर बेस असल्यामुळे त्याला खुश ठेवण्यासाठी आणखीन जास्त एक्सप्लॉयटेशन, म्हणजे जे यापूर्वीही होतं पण या 4-5 वर्षांमध्ये ते फार भयानक स्वरूपात बघायला मिळालं. म्हणजे कधी ऐकलं नाही अशा पंजाबमध्ये आत्महत्या झाल्या, तामिळनाडूमधल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरती दिल्लीमध्ये येऊन महिनाभर आंदोलन केलं, हे कधीही यापूर्वी घडलेलं नव्हतं या स्केलमध्ये. याच्या मागं काय म्हणजे नक्की काय थॉट असेल आणि का असं होत आहे आणि हे कुठे नेईल, कारण तुम्ही आज जगाकडे पण बघत आहात इथं बसून अमेरिकेत. हो. तर आता माझा ग्राउंड लेवलवरती नक्कीच अभ्यास नाहीये पण मॅक्रो लेवलवरती मी सांगू शकतो की इट जस्ट टेल्स यू की द पीपल आर बीइंग ड्रिव्हन इन टू ऍब्जेक्ट पॉवर्टी. सो दे काइंड ऑफ यु नो 1950-60 साली ते सधन होते की शेतकरी हा गावातल्या लोकांना अक्षरशः फ्री मध्ये तू हे अर्ध पोत घेऊन जा, एक पोत घेऊन जा, अशी ती भाषा आमच्या आजोबांची आणि पणजोबांची आम्ही ऐकलेली आहे. की तर तो जो सढळ हाताचा माणूस होता, जो सधन होता, तो हळूहळू हळूहळू ऍव्हरेज व्हायला लागला. मग आमच्या आईच्या काळात आम्ही आठवतोय आम्हाला की आम्ही लहान असतानाच आईच्या गावाला डोण्याला वगैरे गेलो, पुण्याच्या आसपास चांदखेड वगैरे हिंजवडीच्या आसपास आहेत गावं, किंवा आमचे वडील सासवड वगैरे तिकडे, तर आपण शहरी भागात आलो, आपले जरा कपडे चकाचक, त्या मुलांचे जरा नाहीत हे हो का नाही, ते आपण बघायला लागलो. आता जर तुम्ही पुण्याच्या नजीकचे असाल तर तुमचं नशीब फळफळलंय, कारण तुमची जमीन आता करोडो रुपयाला विकली गेली आहे. पण किती शेतकऱ्यांचे ते भाग्य आहे, अजूनही बऱ्याच शेतकरी हे अक्षरशः ते आर्थिकदृष्ट्या ऍब्जेक्ट पॉवर्टीमध्ये ढकलले गेलेत.
आणि कदाचित तुमच्या मगाशी बोलण्याचा संदर्भ मला लागतोय थोडासा की कदाचित ती थोडी असूया आता निर्माण झाली असेल काही लोकांमध्ये की यांच्या जमिनी करोडोला विकल्या गेल्या, तर त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते शेतकरी फक्त पुण्यालगतचे कदाचित मुंबईलगतचे असतील, अख्ख्या महाराष्ट्राचं अख्ख्या भारताचं ते चित्र नाहीये. तर मला असं वाटतं की ते जी द वे दे आर बिंग ड्रिव्हन इन टू ऍब्जेक्ट पॉवर्टी ते कारण आहे की मग आता त्यांना आता पर्यायच नाहीये की दुसरा की म्हणून ते आत्महत्या करतायत. हे म्हणणं खूप सोपं आहे आपल्याला की आत्महत्या म्हणजे पराभव, तो माणूस घाबरला तो करतात लोक रोज करतात. अमेरिकेत आता सध्या कोविडमुळे लोकांना आता तळ हातावर पोटे ते जाऊन बाहेर धडपड करतायत नाही असं नाही, पण बरेच लोक घरी येत. आमच्या स्वतःच्या मी या सोसायटी जिथे राहतो त्या भागात मी चालायला गेलो तर कित्येक कार दिवसाढवळ्या सगळ्यांच्या बाहेर लागलेल्या आहेत, कोणालाही जॉब्स नाही आहेत लोकांना. अमेरिकेत सुद्धा आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय, डिवोर्सचं प्रमाण वाढलंय. तर हे माणसाचं त्यामुळे हे जे काही बोलणं आहे ना हे तत्वज्ञान देणं खूप सोपं आहे दुसऱ्याला की अरे आत्महत्या करू नको असं कर तसं कर, साधी गोष्ट आहे. तुमचा पगार जर थांबला किती महिने तुम्ही तग धरू शकाल? तो शेतकरी मी बऱ्याच लोकांचं वाचतो ते हे इतके साधे लोक आहेत सगळे, माझ्या मी ग्रुपमध्ये पण ज्यांच्याशी बोलतो त्यांना हेही कळत नाही की आपला फायदा 10 पट असेल तरी कुणाला काही प्रॉब्लेम असायचं काही कारण नाहीये. तुमची जर वस्तू तुम्हाला 10 रुपयाला पडली आणि ती जर तुम्ही 1000 रुपयाला विकलीत समजा त्याच्यात कुणालाही प्रॉब्लेम असायचं काही कारण नाहीये. तो अंबानी तुम्हाला म्हणतो का की तुला कितीला देऊ, तो त्याची प्राइस लावायची ती लावतो ना. तर हे शेतकऱ्यांना समजत नाही. ते काय म्हणतात मी 10 ला केलीये मला कमीत कमी 12 रुपये तरी द्या. आणि मग मी त्यांना समजा विचारलं ना 12 रुपयाची तुमची जी प्राइस आहे त्याच्यात तुमचं कष्ट तुम्ही धरले का? नाही. त्यांचे कष्ट फ्री आहेत, ते गृहितच धरत नाही की मी जे शेतात गेलो आणि काम केलं तर मला माझा पण त्यात मॅन अवर्स. हा आणि मला काय वाटतं की एक दोन तुम्ही अगदी बरोबर बोललात सुरुवातीला, त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे व्हॅल्यूज की ऍज अ सोसायटी इट रिफ्लेक्ट्स अवर व्हॅल्यूज की वी हॅव्हंट रिअली डेव्हलप एक थोडं आत्मधला कॉन्शियस की अरे आपण असं फुकटचं कसं खायचं कोणाच्या कष्टाचं. हा नंबर वन. आणि नंबर टू की जे राज्यकर्ते आहेत दे हॅव्हंट शोन द सॅव्हीनेस टू अंडरस्टँड की इन द न्यू एज लँड इज नॉट वेल्थ. तुमचं गोल्डचे साठे आहेत का नाही, इट्स नॉट, इट्स द ह्युमन इज द कॅपिटल. आणि आपण त्याच्याकडे लायबिलिटी म्हणून बघतो की माणसं ही लायबिलिटी आहेत, तसं नाहीये. जर आपण रिसोर्स आहे, नॉलेज इकॉनॉमी आपण म्हणतो, मग आपण त्या रिसोर्स कडे दुर्लक्ष करून उपयोग नाहीये. आणि मला वाटतं शक्य आहे. तुम्ही जे म्हटलात की दे हॅव फेल टू अंडरस्टँड, मला माझं तर म्हणजे ऑब्झर्वेशन असं आहे की दे डोंट हॅव अ विल टू अंडरस्टँड. आणि हे फार डेंजरस आहे की ऍबसेन्स ऑफ विल. हो की त्यांना समजूनच घ्यायचं नाहीये, त्यांना हे आहे असं चालू ठेवायचं आहे, आपापला वोटर बेस जो आहे तो मेंटेन करायचा आहे इवन इफ इट इज ऍट द कॉस्ट ऑफ द लाईव्ह ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. आणि हा राज्यकर्त्यांचं म्हणताय तुम्ही? हो आय कम्प्लिटली अग्री. इनफॅक्ट आय हॅव अ थिअरी ऑन दॅट. आणि लोक पीपल विल रिअली गेट मॅड ऍट मी, पण माय थिअरी इज इंग्रज निघून गेले, इंग्रजांनी देश मराठ्यांना नाही दिला चालवायला आणि मुसलमानांना नाही दिला का? आणि मी मराठा म्हणतो, मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन माणसं, कारण ते ब्राह्मणांना ते मराठा ब्राह्मण म्हणायचे, हो का नाही आपल्याकडचे. तर त्यांनी महाराष्ट्रीयन माणसांना डावललं, मुसलमानांना डावललं, कारण ते सत्ताधारी लोक होते. आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर भारत कोणी चालवायला घेतला तर बाय अँड लार्ज जो इंग्रज धार्जिणा वर्ग आहे त्यांनी. आणि त्या वर्गामध्ये तुम्हाला सहसा मराठा दिसणार नाहीत, म्हणजे महाराष्ट्रीयन माणसं दिसणार नाहीत आणि मराठाचं मुळीच दिसणार नाहीत, तुम्हाला मुसलमान दिसणार नाहीत. तुम्ही अजूनही बघा आयएस मध्ये किती टक्के मुसलमान आहेत, हो का नाही? त्या उलट उलट विशेष प्रोपगंडा त्याबद्दल सुरू झालाय. म्हणजे जो आयएएस आणि आयपीएस मध्ये मुस्लिम नाहीये तर आता रिसेंटली खूप मोठी कंट्रोवर्सी त्याच्यात क्रिएट झाली की हे कसे येणार नाहीत हे पहा, असं काही जणांचा आग्रह सुरू झालेला आहे. अरे बापरे, नाही हे फारच खंतजनक आहे.
तर शेतकऱ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं ना की शेतकरी वर्ग जो आहे केवळ मराठाच नाही किंवा शेतकरी वर्ग, आता मला माहित नाही किती सगळेच मराठा नसतील, वेगळे लोक असतील, पण जाट असतील, पटेल असतील, कोणी शेतकरी वर्ग भारतात जे कोणी शेतकरी करतात, आंध्रमधले जे कुठला वर्ग असेल, तर हा वर्ग तो वंचित वर्ग आहे की ज्याला इंग्रजांनी सुद्धा दाबून ठेवलं, कारण इन अ वे की दे वेर द आर्मी ऑफ द व्हॉट एव्हर द लोकल रुलर वॉज. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदेच असे केले की तुम्ही त्यांना दाबून ठेवलं की ज्यांच्याकडे तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, की शेतकरी वर्गाकडे काही नव्हती तर जमीन होती, आणि त्यामुळे तो वर्ग स्वतःला चांगला वर आणू शकला असता, परंतु त्यांना माझ्या मते ते दाबून ठेवले, ते कायदे करून आणि जखडून ठेवले, आणि सो दे त्याला थोडी जातीयवादाची किनारी असं माझं मत आहे. आणि तो जातीयवाद कसा काढायचा, तर ओबामाचं खूप सुंदर वाक्य आहे अमेरिकेत की आपला देश जो आहे, देश जसा दिसतो तसं आपलं सरकार दिसलं पाहिजे, कि जर आमच्या देशात इतके टक्के आदिवासी येतात, तितके टक्के दलित आहेत, तितके टक्के दलित सरकारमध्ये का नाहीत, हो का नाही, कि सगळे आमचे सगळेच नो नो भारत रत्न ते त्याचे ते तुम्ही जातीनिहाय पाहिले तर ते तुम्हाला ते दिसेलच प्रतिबिंब, कि त्याला काही अर्थ नाहीये, कि त्या देशाचं प्रतिबिंब आहे का तिथे, तुमची सगळीच रत्न विशिष्ट जातीतूनच कशी काय येतात हे बरोबर नाही. सो अख्खं इव्हन सैन्यात तुम्हाला दिसेल ते, आणि हे आपल्या लोकांना सांगितलं ना तर ते म्हणतील की अरे हे लोक जातीयवादी बोलतात. तर म्हणजे कास्ट आणि रिलीजनच रिफ्लेक्शन तर आपण मोठाच विषय आहे, जेंडर रिफ्लेक्शन पण तर नाही आहे. हो ते अजिबात नाही. येस 50% वुमेन आहेत अगदी, आणि काहीही त्यांचं रिप्रेझेंटेशन नाहीये, किंवा असेल तरी ते त्यांना कोणतरी घरातला रिमोट असतो आणि तोच डिसाइड करत असतो की त्यांनी काय करावं. 100% खरे. इमोन आता आजकाल नोकऱ्या स्त्रिया नोकऱ्या करायला लागल्यात, एस्पेशली आयटी क्षेत्रात, त्यामुळे डिवोर्स वाढले, त्यामुळे लोकांना चिंता झाली संस्कृती कुठे चालली आहे. तर माझं तर असं म्हणणं आहे की अरे संस्कृती जिकडे जायची तिकडे जाईल, पण ती व्यक्ती डिवोर्स देते कुठली व्यक्ती तर ती म्हणजे स्वतःच्या सुखासाठी देते, किती सारी गोष्ट आहे. म्हणजे त्या स्त्रीने आयुष्यभर नावडत्या पुरुषाबरोबर राहून संस्कृती टिकायची टिकवायची तुमची इच्छा आहे का? पण आता हा सगळाच म्हणजे पॅराडाइम शिफ्ट व्हायला लागलाय की काय इतकी भीती वाटायला लागली आहे, कारण की सगळे म्हणजे ज्या काही पब्लिक फिगर्स आपण आता देशा भारतातल्या राज्यकर्त्यांमध्ये बघतो ते सगळे इतकं कॉन्झर्वेटिव्ह बोलायला लागले आहेत की इंग्रजीच्या शिक्षणामुळे बायका असं असं करतात, किंवा नोकरी करायला लागल्यामुळे बायका असं असं करतात, म्हणजे किंवा आता अगदी पेहरावाबद्दल सुद्धा, म्हणजे काही विद्यापीठं अशी आहेत की ज्यांनी जीन्स टी शर्ट मुलींनी घालायचे नाहीत असे सुद्धा डिक्टेट्स त्यांच्या विद्यापीठांमध्ये सुरू केलेत. माझं तेच परत म्हणणं आहे की तुम्ही अमेरिकेमध्ये आहात आणि अमेरिकेतून तुम्ही एक वेगळा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झालाय, आपल्या देशाकडे बघताना काय वाटतं हे कुठे जाईल? हे चिंतेच आहे, त्यात काय वारच नाही. म्हणजे आता सरकारबद्दल आणि राजकीय बोलायचं झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी सरकारला अमेरिकन प्रोपगँडा आणि अमेरिकन पॉलिटिक्स मधलं राईट विंगचं जे विचारसरणी आहे की जी दूषित झाली आहे आजकाल, ती विचारसरणी त्यांना नुसती हवीच नाहीये तर त्यांनी ती कवटाळली आहे आणि त्यांनी ती आपल्या देशात शिक्का मारावा तशी आणलेली. मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईन थोड्या वेळात, पण त्यांना अमेरिकेचा उदारमतवाद, अमेरिकेतलं स्वातंत्र्य नकोय, त्या बाबतीत त्यांना चीनचं उदाहरण हवंय की ज्या पद्धतीने चीनमध्ये ऑलिगोपॉली क्रिएट झालेली आहे की राजकीय नेतृत्वातून त्यांचा वर्ग असलेले लोक बिलियनेअर्स आहेत. एव्हरी सिंगल पर्सन चीनमध्ये माझ्या मते एकही बिलियनेअर नाहीये की जो कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य नाहीये. तर त्यांना ते हवंय की त्यांना भारतीय जनता पार्टीचे जे कोण आहेत सदस्य ते त्यांना बिलियनेअर क्लास करायचे आहेत आणि उरलेले लोक हे तुमचे सब्जेक्ट होणारे
त्या दिशेने वाटचाल चालू आहे ते आज बोलणार नाहीत तसं, पण आय एम 100% कॉन्फिडंट की ते दॅट्स एक्झॅक्टली वेअर इट इज गोईंग. की त्यांना काय वाटतंय, ओ चीनने असं केलं की लोकांना कंट्रोल केलंच पाहिजे, लोकांच्या हिताचं काय हे आम्ही सांगणार, काही ठराविक मूडभर लोक तिथे मग त्यांना अमेरिकेचं स्वातंत्र्य किंवा व्यक्तिवाद किंवा मिनिमल गव्हर्नमेंट. मी अमेरिकेत आल्याला 2003 साली माझ्या एका सहकारीने मला इतका सुंदर सांगितलं कॉन्सेप्ट, तो मला म्हणाला जगात जी सरकारे कमीत कमी टॅक्स वर ऑपरेट होतात ती सरकारे स्वच्छ सरकारे असतात. तर सरकार तुमच्याकडून जितकं जास्त टॅक्स घेतं तितकं भ्रष्टाचार जास्त, हे असं साधं इक्वेशन आहे. आणि आपल्याकडे जीएसटी आपण पाहिला तर ते अतिशय चिंताजनक आहे की जीएसटीतनं काय होणार, तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांचे पगारच वाढवत जाणार, त्यातनं अजून काही निष्पन्न होणार नाही. इतकंच नाही, तुम्ही राज्यांचं स्वातंत्र्य घालवलं की जिथे अबिलिटी टू टॅक्स इज अबिलिटी टू गव्हर्न. कि जर तुम्ही मला जर टॅक्स अबिलिटी नाहीये, मी समजा पुण्याचा महापौर आहे, मी पुण्यात जर आमच्या लोकांवर मी टॅक्स करू शकलो नाही तर मी त्यांना काय सोयी सवलती देणार, प्रत्येक वेळी मला कटोरा घेऊन कोणाकडे तरी जायला लागणार. आणि मग त्यामुळे होतं कसं की ती लोकशाही तळागाळापर्यंत जात नाही. तर आपल्याकडे मग हे जे मॉडेल्स आहेत, गव्हर्नमेंटचे मॉडेल्स आहेत किंवा बिझनेसचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथं कुठेच आपण अमेरिकेचा आदर्श घेत नाही. आपण अमेरिकेचा आदर्श फक्त कुठे घेतो, आता मी तुम्हाला सांगतो की माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेल्या गोष्टी. आपल्याकडे हे जे टॅक्सपेअर म्हणून जे सध्या सगळे मिडल क्लास लोक जे आरडाओरडा करत असतात, ती भाषा अमेरिकेतली आहे. अमेरिकेत ते टॅक्सपेअर ही भाषा रिपब्लिकन लोकांनी काढली, कारण त्यांना काळ्या लोकांना त्यांना स्पेसिफिकली त्यांना बोललं की ते जातीयवाद होतो, वंशवाद होतो. तर अमेरिकेत हळूहळू जनता इतकी उदार झाली आहे की असं बोलणं पण पीपल आर एक्स्ट्रीमली केअरफुल, की आपण किती सहजपणे म्हणतो की अरे अब्बा अमण आहे, हो का नाही, हे चुकीचं आहे, असं पद्धतीने बोललं नाही पाहिजे, किंवा हा अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे आणि हा असाच आहे. तर अमेरिकेत ते उघडपणे अजिबातच ऍक्सेप्टेबल नाही आहे सोसायटीत. तर त्याचे मग सॉफ्ट पद्धतीने ते रेफरन्सेस येतात. आणि हा इट्स अ सॉफ्ट रेफरन्स टू से टॅक्स पेयर्स वर्सेस नॉन टॅक्स पेयर्स, वर्किंग क्लास वर्सेस नॉन वर्किंग क्लास. बट द रियालिटी इज हु आर द नॉन टॅक्स पेयर्स इन देअर माइंड, इट्स द इमिग्रंट्स, इट्स द लो क्लास वर्कर्स, ब्लॅक्स, ऍट वन पॉइंट ऑफ टाइम आयरिश अँड ज्यूज. तुम्हाला गंमत वाटेल की अमेरिकेत